राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून बावीस उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे यामध्ये गोपीचंद पडळकर सत्यजित देशमुख समाधान औताडे यांना संधी देण्यात आली आहे आतापर्यंत भाजपनं एकशे एकवीस उमेदवारांची घोषणा केली आहे राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात तसंच बावीस ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्जही भरण्यास प्रारंभ झालाय चारच दिवसांपूर्वी भाजपकडून नव्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली या पाठोपाठ आणखी पुढे जात भाजपनं आज बावीस उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे यामध्ये पंढरपूरमधून समाधान औताडे शिराळा मधून सत्यजित देशमुख जतमधून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली आहे खडकवासला मतदारसंघातील सस्पेन्स संपवत या ठिकाणी विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या धीरज देशमुख यांच्या विरोधात भाजपनं रमेश कराड यांना उतरवलं आहे त्यामुळं ही लढत सुद्धा रंगतदार होईल अन्य उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ असे धुळे ग्रामीण राम भदाणे मलकापूर चैनसुख संचेती अकोट प्रकाश भारसाकले अकोला पश्चिम विजय अगरवाल वाशिम श्याम खोडे मेळघाट केवलराव काळे गडचिरोली मिलिंद नरोटे राजुरा देवराव भोंगले ब्रह्मपुरी कृष्णलाल सहारे वरोरा करण देवतले नाशिक मध्य देवयानी फरांदे विक्रमगड हरिश्चंद्र भोये उल्हासनगर कुमार आयलानी पेन रवींद्र पाटील खडकवासला भीमराव तापकीर पुणे छावणी सुनील कांबळे कसबा पेठ हेमंत रासणे सोलापूर शहर मध्य देवेंद्र कोठे